मैं आर्यन। हम लोग आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। आणि आम्ही चाललेलो आहे मार्ट मध्ये। आम्ही महिन्याचा जो किराणा माल आहे तर तो कुठून घेतो आणि म्हणजे महिन्याभराचा जो किराणा माल असतो तर ते आमची खरेदी कुठं होती आणि आम्ही तो कुठून घेतो, तर हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे। आणि इथलं शहरातलं जे मॉल असत आहेत तर ते कसे असत आहेत आणि कशी खरेदी केली जाते ते आपण बघूया। चला आपण आलेलो आहे रिलायन्स मार्टला, ट्रॉली घेतली आहे ना आणि चलो। असे वेगवेगळे सेक्शन आहेत यामध्ये। अशा वेगवेगळ्या बॅगा असतात, बॅगा आपण घेऊया। आणि सेल्फ सर्व्हिस घ्यावी लागते। जेही काय आपण मटेरियल मॉलमध्ये घेतो तर ते मटेरियल घेतल्यानंतर त्याचं वेट केलं जातं, वेट केल्यानंतर त्याला त्याची जी किंमत आहे तर त्याचं स्टिकर लावलं जातं। मॉलमध्ये खरेदी करण्याचं अजून एक कारण म्हणजे मॉलमध्ये सगळे मटेरियल जे काय आपल्याला पाहिजे असतं तर ते एकाच ठिकाणी मिळतं, वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागत नाही आहे। त्यामुळं आणि बऱ्याच प्रमाणात डिस्काउंटही दिला जातो मॉलमध्ये, कारण ते बल्क क्वांटिटी उचलतात त्यामुळे त्यांना डिस्काउंट द्यायला परवडतो। ते खालचा गेट आहे टॉलवाला, हां नाहीतर संतूरवाला घे यार, याने बघितलं संतूरवाला आहे बघितलं, इथं 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 वर रे, हां वर वर वर, हां हां इथं असं मॉलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असे सेक्शन केलेले असतात, म्हणजे साबणाचे सेक्शन वेगळे, टूथपेस्टचे वेगळे, हँडवॉशचे वेगळे, त्यामुळे एका ठिकाणी आपल्याला बरीचशी व्हरायटी बघायला मिळते। आणि जो काही आपल्याला माल खरेदी करायचा आहे तर तो वेगवेगळ्या सेक्शनमध्ये जाऊन आपल्याला जो पाहिजे जो आवडेल तो घेऊ शकतो। आणि हेच एक महत्त्वाचं कारण आहे की जो सामान्य माणूस आहे तर तो तिथं जाऊन खरेदी करतो। डिस्काउंट असल्या कारणामुळं आणि जो काही डिस्काउंट मिळतो तर त्याच्यामध्ये दुसरीही खरेदी होती, दुसऱ्या बऱ्याचशा ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत पण त्या आपण घेत नाही आणि त्याचीही खरेदी आपण करून येतो, म्हणजे पैसे तेवढेच जातात बाहेर आणि मॉलमध्ये। पाण्या बाटल्या बिटल्या चांगले तिथं, पाण्या बाटल्या त्या ह्याच्या घ्यायला पाहिजे, त्या गरम पाणी राहायचं। हां हा असा कपड्याचा सेक्शन वेगळा होता, मग त्याच्यामध्ये
किड्सचे कपडे, लहान मुलांचे कपडे वेगळे, त्यानंतर लेडीजचे कपडे वेगळे आणि जेंट्सचे कपडे वेगळे, असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सेक्शन असल्यामुळं खरेदी करायलाही सोपं जातं आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे ज्या रेग्युलर लागणाऱ्या आणि रेग्युलर न लागणाऱ्या अशा गोष्टी तिथं बघायला मिळतात. आणि कधी कधी असं होतं की आपण बाहेरून दुकानातून ज्या गोष्टी घेतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत नाही आहे की आपल्याला काय घ्यायचं आहे, आणि हे तिथं बघितल्यानंतर लक्षात येतं आणि मग नंतर खरेदी केली जाते. सेक्शन चप्पल सेक्शन. तिथला आम्ही बघितलेला बॅग सेक्शनही खूप चांगला होता आणि खूप चांगले डिस्काउंट होते बॅगवरती आणि बघायलाही खूप म्हणजे चांगल्या बॅग्स होत्या. ते साबणाच्या ह्याच्यातच असेल की फेस वॉश. हां बघ इथं विम बार ती घ्यायचं आहे. मॉलमध्ये एवढा डिस्काउंट द्यायला मॉलवाल्यांना का परवडतो ह्याच्यावरती एक आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया, कारण तोही व्हिडिओ इंटरेस्टिंग होईल की कसं परवडतं त्यांना, दुकानदारांना का परवडत नाही आहे ते. चला रांगत उभं राहायला लागतंय अजून. चला त्यानंतर सगळं खरेदी झाल्यानंतर त्याच्यासाठी बिलिंगसाठी काउंटर्स वेगळे असतात मॉलमध्ये, त्यानंतर इंडिव्हिज्युअली बिल केलं जातं तिथं आणि बिल केल्यानंतर मग तिथं बिल भरून मग ते ऑनलाईन पद्धतीनं असेल किंवा कॅश पद्धतीनं असेल किंवा कार्ड पेमेंट असेल तर हे बिल भरून आपण नंतर आपल्या ह्याला जाऊ शकतो. अशा प्रकारे हा बाजार झालेला आहे महिन्याचा आणि हे बिल आणि आता हा ट्रान्सफर करूया आपल्या बॅगेत. आणि हे आहे बिल एवढं असं मोठं महिन्याच्या बाजाराचं. अशा प्रकारे आमचा हा महिन्याचा बाजार आहे. आम्ही बाजार घेऊन आलो आमचा मंथली मॉलमधून आणि आता हा ब्लॉग एंड करतोय. हा ब्लॉग आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. बाय. आणि मेनली सबस्क्राईब करा, कारण बरेचसे व्ह्यूअर्स असे आहेत की ते सबस्क्राईब करत नाही आहेत, फक्त व्ह्यू वाढत आहेत पण सबस्क्रिप्शन नाही आहेत. ओके, बाय बाय बाय.